आपल्या सोबत बोलण्यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. सर टीम स्वागत आहे. खरं तर आपण शक्ती प्रदर्शन करत आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत आता काय सांगा. मला असं वाटतं का सर्व शिवसैनिकांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी काम केलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकपणे याच्यावरती विचार करून महायुतीच्या सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी सकारात्मकपणे निर्णय ज्या काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या असून त्याप्रमाणे ते महायुतीच्या सर्वच नेत्यांसमोर त्या मांडतील आणि निश्चित त्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. मुख्यमंत्र्यांनी हिरवा सिग्नल दिला असं वाटतंय. मला असं वाटतं का त्यांनी आम्ही जे आलो आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या भावना होत्या का त्या पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांनी देखील सांगितलं का ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ती देखील भावना माझी आहे आणि म्हणून मी ही वरिष्ठ पातळीवरती महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत चर्चा करून याविषयी मी देखील आग्रही या ठिकाणी राहील. काय वाटतं गुलाला? मला असं वाटतं का निश्चित उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर सर्वच जण या ठिकाणी अतिशय उत्साही आहेत सर्व शिवसैनिक आणि निश्चित ते प्रामाणिकपणे आपण केलेले राज्य शासनाने केलेले कामं खासदारांनी केलेले कामं ह्या प्रत्येक घरोघरी मांडण्याचा काम या ठिकाणी करतील आणि निश्चित त्या माध्यमातून आपल्याला विजय मिळेल असा आपल्याला विश्वास आहे. निश्चित आम्ही सर्व समाधानी आहोत. आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या जेणेकरून ते वरिष्ठ पातळीवरती त्या विषयाची चर्चा त्या ठिकाणी करतील. निश्चित आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे का सर्वच शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर महायुती आल्यानंतर तिथं भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, इतर मित्रपक्ष आहेत, अशा सर्वांच्या ताकदी जर एकत्र झाल्या तर मला निश्चित विश्वास आहे की अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी नाशिकची जागा विजय होणार आहे. निश्चित आता अधिकृतपणे निश्चित लवकरच मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी सगळ्यांशी चर्चा करून महायुतीचे सर्वच राज्यस्तरीय नेते एकत्रित बसून तो निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.